खानापुरातील पूर परिस्थितीनंतर आता दुर्गानगर मारुती नगरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्गानगरात पुराच्या प्रवाहात तब्बल 19 घरे तर मारुती नगरात 3 घरे जमीनदोस्त झाली आहेत. दुर्गानगरातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता येथील जमीनदोस्त झालेल्या घर मालकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. खानापुरातील दुर्गानगर वसाहतीमध्ये आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत. गेल्या 2 दिवसात झालेल्या महापुरामुळे दुर्गानगर जवळपास 18 घर जमीनदोस्त झाले आहेत. या ठिकाणी आश्रयाचे अनेक लोक या ठिकाणी राहतात. वर गावातून देखील या ठिकाणी भाडेतत्वावर देखील या ठिकाणी राहतात. बंगले बंधून या ठिकाणी बरेचसे लोक राहिलेले आहेत आणि या पुराच्या प्रवाहामुळे या ठिकाणी जवळपास 18. माझं नाव अमिता देसाई. आम्ही सध्या दोघीच राहतो, मिस्टर नाही आहेत, दोन मुलं आम्ही मिस्टर वारले आहेत. आम्ही दोन मुली, मला एक तिघं राहतो. आता या पुरामुळे आमची दोन घरं पण पडून आमचं सामान सगळं काय साहित्य असेल पूर्ण हे झालेलं आहे, उद्ध्वस्त होऊन आम्हाला आता घालण्यासाठी कपडे सुद्धा नाही झाले. लोकांचं या ठिकाणी घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खानापूर शहरातील युवा वर्ग बचत कार्य व मदतीचं कार्य हाती घेत आहेत आणि यातून त्यांना सावरण्यासाठी, धीर देण्यासाठी, जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, कपड्याची व्यवस्था सगळ्याच गोष्टी या ठिकाणी खानापुरातील युवा वर्गानं हाती घेऊन या मदत कार्यामध्ये झोकून दिलेलं आहे. हे आमचं स्वतःचं घर आहे. या घरामध्ये आम्ही एकूण आता 15 वर्ष झाली. त्या घराची नुकसान सगळं म्हणजे घरामध्ये काय पण नाही आहे. घरामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे, नुकसान भरपूर आहे. खानापूर शहरातील सामाजिक संघटनांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. सकाळपासून घराघरात अडकलेल्या महत्वाच्या जीवनोपयोगी वस्तू बाहेर काढण्यासाठी एकच तळमळ दुर्गानगर वासियांची झाली आहे. खानापूर जवळ 6000 कोंबड्यांसह 2 म्हशी पुराच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. खानापूर शहरापासून 1/2 किलोमीटर अंतरावर कुपडगिरी रोडवर असलेल्या माजी सैनिक सोसायटीचे अध्यक्ष जयराम पाटील यांच्या या 2 म्हशी पुरात वाहून गेल्या आहेत. तर पोल्ट्री फार्म मधील 6000 कोंबड्या पुरात वाहून गेल्याने त्यांचे 5 ते 6 लाखाचे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री अचानक पूर आल्याने त्यांना तेथे बांधण्यात आलेल्या मशीनचा बचाव करता आला नाही. तालुक्यात जवळपास 400 घरांची पडझड झालेली आहे. 11 जनावरे वाहून गेलेली आहे. खानापूर शहरात जवळपास 26 जण पुरात अडकले होते, पण त्यामध्ये निंगापूर गल्ली, केंचापूर गल्ली येथील युवकांनी त्या सर्व 26 लोकांना बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी नसली तरी आज दुर्गानगर आश्रय मारुतीनगरमधील घरांचं इतकं नुकसान झालेलं आहे की गरिबांना खरोखरच मोठा फटका पडलेला आहे. खानापूर तालुक्यात पावसानं विसावा घेतल्या कारणानं मलप्रभा नदीच्या पात्रामध्ये बरीच कपात झालेली आहे. आज आपण या ठिकाणी मलप्रभा नदीच्या जुन्या पुलाजवळ आपण या ठिकाणी कुप्पडगिरी रोडवर उपस्थित आहोत. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की कुप्पडगिरी रोड देखील अजूनही पाण्यामध्ये गेलेला दिसून येत आहे. या कुप्पडगिरी रोडवर असलेले अनेक शिवार अनेक घरे या ठिकाणी गेलेत. येथील खानापूर मिलिटरी संघटनेचे अध्यक्ष जयराम पाटील यांचे पोल्ट्री फार्म वाहून गेल्याने जवळपास 6000 कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे व 2 म्हशी त्यांच्या वाहून गेलेल्या आहेत. शिवाय दुर्गानगरमध्ये जवळपास 100 घरे पाण्याखाली गेले असून त्या ठिकाणी घरातील वस्तू सर्वासर्व करायच्या परिस्थितीमध्ये आज दिवसभर दुर्गावासी नगर मग्न झालेले दिसून येत आहेत. तरुण भारत सोशल मीडिया टीम खानापूर. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.